संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी बातमी आहे जगामधल्या तीन अब्जांपेक्षा अधिक लोकांना हवामान बदलाचा फटका सहन करावा लागेल हवामान बदल्यावरती काम करणाऱ्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज अर्थात आयपीसीसी न प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा इशारा दिला कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास मानवाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असंही अहवालात नमूद आहे तसंच कृषी उत्पन्न कमी होऊन पुराचा धोका वाढण्याची भीती अहवालातनं व्यक्त होते तापमान वाढीमुळे आशियाई देशांमध्ये या शतकाच्या अखेरीस दुष्काळी परिस्थितीत पाच ते वीस टक्क्यांची वाढ होऊ शकते असा इशारा सुद्धा अहवालातन दिला जातोय हवामान बदलांचा धोका संभवतोय आणि तीन अब्ज लोकांवर जगभरातल्या हवामान बदलाचा परिणाम होईल असा अहवाल आयपीसीसी कडनं सादर झाला आहे याविषयीची अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी वेदांत नेब वेदांत या अहवालानुसार सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती नेमके कसे गंभीर परिणाम होऊ शकतात हवामान बदलाचा परिणाम कसा ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन जगभरात होते ते पाहता इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांनी जो हवामान बदल दोन हजार बावीस चा अहवाल समोर ठेवलेला आहे त्यामध्ये जगाला या हवामान बदलाचा कसा परिणाम होईल कशा प्रकारचे धोके संभवतील ते या सगळ्या अहवालामध्ये मांडलं गेलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे आशियाई देशांना याचा खूप मोठा परिणाम जाणवू शकतो आणि त्यामध्ये भारताला सुद्धा तितकाच मोठा परिणाम जाणू शकतो आ, एक तर आपण बघतो ग्लोबल वॉर्मिंग आणि त्यामुळे वाढ ही तापमानवाढ सुद्धा पुढील काही वर्षांमध्ये एक ते चार डिग्री सेल्सिअसनी वाढू शकते त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तर दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊ शकते अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई सुद्धा भासू शकते आणि त्यामुळेच शेतीचं जे उत्पन्न आहे त्यात सुद्धा घट होऊ शकते मुख्यत्वे करून जर बघितलं तर तांदूळ असेल मका असेल अशा पिकांचं सुद्धा उत्पन्नात घट होऊ शकते आणि जागतिक पातळीवर जे आ, जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते सुद्धा घटू शकतं असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलेलं आहे सोबतच जसं ग्लोबल वॉर्मिंग आणि तापमान वाढ होतीये तसंच समुद्राचं जे पाणी आहे त्याची पातळीसुद्धा वाढेल आणि त्यामुळे समुद्र किनारपट्टी लगतचे जे भाग आहे तिथे सुद्धा पुराचा सामना येत्या काही वर्षांमध्ये सहन करावा लागेल त्यामुळे कार्बन उत्सर्जन कसं कमी करता येईल यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले जाऊ शकतात आणि जागतिक स्तरावर प्रयत्न जर केले त्याचं योग्य नियोजन केलं तरच या हवामान बदलाला सामोरं आ, इतर जे सर्व देश आहेत ते जाऊ शकतात मात्र सध्या तरी या अहवालामध्ये अनेक महत्त्वाचे इशारे जो धोका आहे तो संपवू शकतो आणि कशा प्रकारचा अहवाल जेव्हा समोर आलेला आहे त्यामुळे प्रत्येक देशाला कार्बन उत्सर्जन कमी कसं करता येईल यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे ज्ञानदा वेदांत धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल आणि आयपीसीसीच्या अहवालामध्ये नेमकी प्रमुख निरीक्षणं कोणकोणती नोंदवली गेली आहेत ती, ती आपण पाहूया भारतामध्ये तांदूळ आणि मका या दोन पदार्थांचं उत्पादन कमी होईल तापमानामध्ये एक ते चार अंश सेल्सिअस पर्यंत वाढ दिसून येईल समुद्राची पातळी वाढेल आणि भारतातल्या सुमारे साडेचार कोटी नागरिकांना याचा धोका संभवेल जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये दहा तेवीस टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे सोबतच कर्करोग डेंग्यू हिवताप यासारख्या आजारांमध्ये सुद्धा वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट